देशी दारूचं दुकान बंद करावं या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. सिडको N7 मधील आंबेडकर नगर या ठिकाणी मध्य वस्तीमध्ये दारूचं दुकान आहे. हे दारूचं दुकान बंद करावं यासाठी अनेक वेळा धरणं आंदोलन निदर्शनं करण्यात आली आहेत, परंतु अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही. हे देशी दारूचं दुकान बंद करावं या मुख्य मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मध्यवस्तीमध्ये हे देशी दारूचं दुकान असल्यानं लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत, तसंच अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या उपोषणामध्ये सुनील लोखंडे, संजीव पगारे, अशोक बनकर, भास्कर मुगद्वाल, कडूबाई मिसाळ आदींचा समावेश होता. त्या लोकांकडून दारूवाल्याकडून ते हप्ता वसूल करतात आणि त्यांना पाठीशी घालतात असा माझा थेट आरोप आहे. मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या तर्फे माझ्या शहराच्या वतीनं माझ्या महिला नागरिकांच्या वतीनं बोलत आहे. माझं असं म्हणणं आहे एकीकडं सरकार महिला बालकामगारावर करोडो रुपये खर्च करतं जाहिरातीवर, पण लहान मुलावर कुठल्या प्रकारचं अंकुश नाही. त्यांना जर ह्या प्रकारावर जर गंभीर नाही घेतली आणि ते जर दुकान हटवलं नाही ह्या 2 दिवसामध्ये जर दुकान जर कुठली प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं एक भव्य आंदोलन एक कवाडे सरांच्या माध्यमातून एक जन आंदोलन करून ही वेगळ्या व्यक्तीला कारण मोर्चा आणू.